कल्लेर संघाचे खेळाडू विकास पांडे यांना सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अंतिम सामन्यातील सामनावीर विनोदजी काटे साहेबांचे शुभ हस्ते. आपण अंतिम सामन्यातील विनोदजी काटेकर साहेबांचे शुभ हस्ते विकास यांना अंतिम सामन्यातील सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. अभिनंदन बंदरावरती कल्लेर संघाचे अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू. त्यानंतर आपण स्पर्धेतून सर्वप्रथम देऊया नवीन 40+ उत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज देखील आहेत विकास बंद्रमूर्ती कल्लेर संघाचे. तब्बल या स्पर्धेमध्ये 9 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. क्या बात आहे. अभिनंदन आणि बक्षीस वितरणासाठी मी मान्यवर कक्षामधून आमच्या माणकुली गावचे समाजसेवक अरुण रघुनाथ केनी या मान्यवरांना विनंती करतोय. नक्कीच चालू सीझन मध्ये दुसऱ्यांदा उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक त्यांनी पटकावलेले. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज आहेत आई जोगेश्वरी झून अंदुरकी संघाचे की मॅन सोमनाथ पाटीलच्या बॅटमधून धावा आलेत 93 आणि V8 स्पोर्ट कडून निहार रवींद्र म्हात्रे यांच्याकडून एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून बॅट. प्रेमनाथ माली पेमो आपण स्टेजवर या. या स्पर्धेतून 40+ फॉर्मॅट मध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलेत आई जोगेश्वरी झून अंदुरकी संघाचे खेळाडू सोमनाथ पाटील यांनी तब्बल 93 धावा या स्पर्धेतून ठोकलेले आहेत. चला सोमनाथ पाटील यांचे पारितोषिक. इसके आपण सोमनाथ पाटीलचं पारितोषिक स्वीकारायचंय. जेके जयवंत दादा केनी यांच्या शुभ हस्ते. विकास 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 आपण देखील या. आपल्या देखील रोख रक्कम आणि ट्रॉफी. उत्कृष्ट गोलंदाज 9 विकेट आहेत आणि बॅट सुधाकर दादा माली यांचे शुभ हस्ते. त्या बॅटचं वितरण सोमनाथ पाटील. बघा फलंदाजासाठी रोख रक्कम 1100 ट्रॉफी आणि V8 स्पोर्टची बॅट. विकाजी नक्कीच रोख रक्कम आणि ट्रॉफी. त्यानंतर या स्पर्धेतील तृतीय विजेता तिसऱ्या क्रमांकाचा संघ राहिलाय नवीन 40+ फॉर्मॅट मधून जय हनुमान सरवली संघ. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी नक्की संतोष पाटील जय हनुमान सरवली संघाचे संघनायक. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मुख्य मान्यवर कक्षामध्ये आलेले आहेत. नवीन 40+ फॉर्मॅट मधला तृतीय विजेता राहिलाय जय हनुमान सरवली संघ. नक्की रविदादा पाटील ज्ञानदेव स्पोर्टचे कर्ता धरता यांच्या शुभ हस्ते जय हनुमान सरवली संघाला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम. त्यानंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा संघ राहिलाय स्वयंभू स्फोट पायगाव. जितू गवली फॅन टीम आपण यायचंय. स्वयंभू स्फोट पायगाव नवीन 40+ फॉर्मॅट मधलं बक्षीस वितरण सोला इथे संपन्न होतोय. रोख रक्कम आणि स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाची 1100 ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्वयंभू स्फोट पायगाव.
आणि बक्षीस वितरण सोहळ्यासाठी दीपक भाऊ म्हात्रे शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी यांच्या शुभ हस्ते या बक्षिसेचं वितरण केलं जाईल. प्रतापजी पाटील साहेब. त्यानंतर या नवीन 40+ मध्ये आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांनी चांगला झेल टिपलाय नक्कीच खेळाडूचं नाव आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलेत नवीन 40+ फॉर्मेट मधून जन मन सरवली संघाचे शिवा पाटील. शिवा पाटीलनं चांगला झेल या स्पर्धेच्या माध्यमातून टिपलाय. चला संतोष पाटील पिंटे भाऊ आपण शिवा पाटील यांची बक्षीस स्वीकारायची आहे. संतोष पाटील जनमन सरवली संघाचे संघनायक शिवा पाटील ठरलेत या नवीन 40+. नक्कीच दीपक मडवीचा झेल त्यांनी या स्पर्धेतील नवीन 40+ फॉर्मेट मधून चांगला झेल टिपलेला आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट झेलसाठी देखील आपण ट्रॉफी सुधाकर माली यांच्या शुभ हस्ते शिवसेना विभाग प्रमुख शिंदे गाठ यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण. त्यानंतर आपण या स्पर्धेतील मालिकावीर या मुख्य बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. तर नवीन 40+ फॉर्मेट मधून मालिकावीर राहिले दीपक मडवी 89 धावा आणि 4 विकेट. संघाचं नाव आहे स्वयंभू स्फोट पायगाव आणि खेळाडू दीपक मडवी नवीन 40+ मधून आणि चालू सीझनची तिसरी स्पर्धा आणि दुसऱ्यांदा मॅन ऑफ द सिरीज च किताब दीपक मडवीने पटकावलेले आहे. अभिनंदन दीपक मडवी. 89 धावा 4 विकेट. जिल्हा परिषद मानकुलीचे शिक्षण समितीचे अध्यक्ष नंदू गोरखनाथ केनी यांच्या शुभ हस्ते या बक्षिसेचं वितरण. रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी आणि 40+ चा चॅम्पियन संघ राहिलाय. स्वर्गीय कबीर निर्माल 20-24 चा बंद्रा मारुती कालनेर अंतिम विजेता. 4 धाम स्पोर्ट आयोजित स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषक चा अंतिम विजेता. नक्कीच विलास स्मृती राणा स्पर्धेमध्ये कालनेर संघ पराभूत झाला होता मात्र त्याची भरपाई या स्पर्धेमध्ये त्यांनी भरून काढलेली आहे. आणि बक्षीस वितरणासाठी सुनील माली दयानंददा माली प्रतापजी पाटील साहेब आणि दीपकजी म्हात्रे अंतिम विजेता नवीन 40+ फॉर्मेट मधील संघ बंद्रे मारुती कालनेर. नक्कीच आपण यानंतर एक गाव गाठ धन्यवाद खूप खूप अभिनंदन मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन. त्यानंतर आपण लगेच एक गाव गाठ 40+ या बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलणार आहोत. अंतिम सामन्यातील सामनावीर नक्कीच जय मल्हार वाघबिल संघाचे खेळाडू नंदू पाटील. नक्कीच पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसरी ओव्हर फेकली होती 4 रन्स आणि 2 विकेट घेतले होते आणि अंतिम सामन्यातील सामनावीर ठरलेत नंदू पाटील. नक्कीच जयवंतदा केनी यांच्या शुभ हस्ते सामनावीर ट्रॉफी. नंदू पाटील जय मल्हार वाघबी या संघाचे स्वतः संघनायक आहेत आणि अंतिम सामन्यातून त्यांना सामनावीर. धन्यवाद साहेब. पण मी मॅन ऑफ द मॅच जी आहे ती मी आमचा जो 45 प्लेअर आहे त्याला डेडिकेट करतो. प्रयत्न मनेरा. क्या बात आहे प्रयत्न आपण यायचे. नंदू पाटील या संघनायकाचा मोठेपणा आपल्या सिनियर खेळाडूला हे मॅन ऑफ द मॅच देखील प्रयत्न आहे. आपण नंदूजी पाटील आपण देखील यायचे समोर जयवंतदा केनी यांच्या शुभ हस्ते.
तर एक गावगाठ 40+ या कॅटेगरीमधून उत्कृष्ट गोलंदाज, बघा मित्रांनो अगदी शांतपणे ऐका, 3 गोलंदाज या रेसमध्ये होते. मीर स्पोर्ट भरोडी संघाचे प्रदीप पाटील 6 विकेट 26 धावा, पुणेश पाटील 6 विकेट 30 धावा आणि अंतिम उत्कृष्ट गोलंदाज राहिलाय स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचा चंदन मुकादाम 6 विकेट 20 धावा. स्वर्गीय कबीर निर्माल स्मृती चषकाचा एक गाव गाठ 40+6 विकेट 23 धावा. 3 गोलंदाजांनी 6-6 विकेट घेतले, मात्र चंदननं धावा त्या 2 गोलंदाजापेक्षा कमी केल्या आणि तेच ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. रमाकांत केनी यांच्या शुभ हस्ते रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन नक्कीच यतीश गवलीनं त्यांचं बक्षीस स्वीकारलेलं आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजकडे आपण बोलणार आहोत. एक गावगाठ 40+ कॅटेगरीमधून खेळाडूचं नाव आहे सोमनाथ पाटील, आई जोगेश्वरी जू नांदुरकी संघाचे फलंदाज, तब्बल 94 धावा. पुन्हा एकदा सोमनाथ पाटील. सोमनाथ पाटील नक्की जयदास माली धर्मवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि न्यू एकविरा मंडळाचे माजी अध्यक्ष सोमनाथ पाटीलचे पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज म्हणून स्वीकारताना. त्यानंतर आपण देऊया एक गावगाठ 40+ मधून तृतीय विजेता संघ मीर स्पोर्ट भरोडी प्रकाश भगत, सुनील पाटील, विश्वास पाटील या आपण तृतीय विजेता नवीन एक गावगाठ 40+ कॅटेगरी मधून तृतीय क्रमांक मीर स्पोर्ट भरोडी. नक्कीच चौथा हिरवा धाबा ग्रुप चे ऍक्टिव्ह सदस्य आविदेवी गावचे समाजसेवक रुचंददा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या बक्षिसीचं वितरण केलं जातोय. मीर स्पोर्ट भरोडी संघाचे संघनायक प्रकाश भगत अभिनंदन. त्यानंतर द्वितीय विजेता राहिलाय स्वयंभू स्पोर्ट पायगाव एक गावगाठ 40+ कॅटेगरी मधून या विकास मुकादाम यतीश गवली ऑल टीम द्वितीय विजेता नयन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं वितरण स्वयंभू पायगाव या संघाला केलं जातो. बघूया उत्कृष्ट शत्ररक्षक म्हणून गुणेश पाटील या गुणेश पाटील आपण पुढे या. गुणेश पाटीलच्या शुभ हस्ते दादा गुणेश पाटील आलेत. गुणेश पाटील थांबा थांबा केतन पाटील दोन्ही दोन्ही सॉरी दादा दोन्ही मान्यवरांनी द्या केतन पाटीलला. यस उत्कृष्ट शत्ररक्षक तर नक्कीच धन्यवाद गुणेश पाटील. आता या एक गावगाठ 40+ मधून मालिकावीर हे महत्वाचं बक्षीस बघा. नक्कीच 2 खेळाडू या रेसमध्ये होते. सोमनाथ पाटील 94 धावा 2 विकेट 104 पॉईंट आणि दीपक मडवी 79 धावा 5 विकेट 104 पॉईंट आहेत. आणि अंतिम सामना खेळल्यामुळे पुन्हा एकदा 40+ एक गाव कॅटेगरीमधून मालिकावीर दीपक मडवी. दीपक मडवी ठरलेत पुन्हा एकदा एक गाव विजेते. तिसरी स्पर्धा आणि तिसऱ्यांदा मालिकावीर हे पारितोषिक अभिनंदन. आणि बक्षीस वितरणासाठी शरदजी कुंडली केनी या नानासिरींच्या शुभ हस्ते रोख रक्कम
आणि ट्रॉफी, त्यानंतर नक्कीच अंतिम विजेता राहिलाय ठाणे परिसरातील एक उत्कृष्ट संघ जय मल्हार वाघबिल स्वर्गीय कबीर निर्माल स्मृतिचषक 20-24 चा अंतिम विजेता एक गावगट 40+ नक्कीच जय मल्हार वाघबिल। साहिल यांचे मी खूप धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला भिवंडीमध्ये आणि आपल्या एक मानकुली गावामध्ये खेळायला संधी दिली, तर खूप खूप आभार आहे ना। तसेच आम्हाला असं भरपूर असे आमचे प्लेयर आहेत जे जुने प्लेयर खेळतात, ते त्यांना आम्हाला आता पूर्ण परत भिवंडीमध्ये खेळायचे, त्यांची इच्छा अशी आहे की असे जे तुमचे नवीन 40+ जे आहेत ते एक संघ राहू दे, आणि प्लस एक गाव एक 40+ संघ आहे ते पण राहू दे, जेणेकरून खेळून आणि जे रिलेशन जे आहे ते पुन्हा एकत्र येतील। खूप खूप अभिनंदन नंदू पाटील। तर आपण जाऊया आता यापुढील रेग्युलर फॉर्मॅटच्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे आणि माईक समोर हजर असलेल्या स्पर्धेचे आमचे मुख्य समालोचक सुनील शेळके सर। खूप खूप धन्यवाद कर्णराम केणी सर, स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकाला। मित्रांनो, 1 तारखेला सुरुवात झाली होती आणि या चषकाचा आजचा शेवटचा दिवस आपण अनुभवला, शेवटची रजनी खरं तर आपण बघतो, आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खरं तर आपण भरवलेली आहे ते स्वर्गीय कबीर निर्मळ केणी यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली खरं तर देत आहोत। आणि ते देत असताना बक्षीस वितरण समारंभाला आम्ही सुरुवात करत आहोत। जवळजवळ 60 संघांनी या स्पर्धेच्या ग्रामीण गटामध्ये रेग्युलर फॉर्मॅटमधून सहभाग नोंदवला होता आणि अंतिमतः आपण विजेते 6 संघ यामधून निश्चितच निवडलेले आहेत। आणि अगदी इतर काही गोष्टी न बोलता सरळ थेट आपण बक्षीस वितरणाकडे वळूया। मैदानाच्या आतमध्ये मेगा फिनालेचा सामना आपण सगळ्या जणांनी अनुभवला, मेगा फिनालेचा थरार सगळेजण प्रत्यक्षाने आपण खरं तर इथे असताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आणि या मेगा फिनाले सामन्यातील फायनलचा सामनावीर खेळाडू खरं तर आपण इकडे निवडत आहोत आणि फायनलमधील सामनावीर आहेत टेंबेवलीचे मोनिश पाटील। हॅव अ बिग हँड्स फॉर मोनिश, जोरदार टाळ्या मोनिशसाठी। या लवकरात लवकर मोनिश आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर। आणि या पक्षिसाचं वितरण इथे केलं जात आहे। मोनिश पाटील की ज्याने अत्यंत तडाखेबंद खेळी फायनल मध्ये साकारली आणि ते ठरले फायनलच्या सामन्यातील सामनावीर। ट्रिक मिळवली होती, त्याचबरोबर आपण बघितला निखिल गोवारी याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मिळवली होती। आशिक अन्सारीने महापोलीच्या चांगली गोलंदाजी केली, 8 विकेट त्याने मिळवल्या होत्या। परंतु स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकाच्या या पर्वातील उत्कृष्ट गोलंदाज आहे
संघाचं नाव आहे जमुनाई स्मृती गावदेवी बेहडे आणि गोलंदाजाचं नाव आहे अनिकेत मुकादम विथ 9 विकेट्स. जोरदार टाया. शकांनी त्यांच्या जीवाची बाजी लावलेली आपण पाहिली. अनेक क्षेत्ररक्षकांनी अशक्य अशा पद्धतीचे खरं तर झेल तिकडे घेतलेले आपण पाहिले. अनेकदा बाउंड्री सेव्ह केलेले आपण पाहिल्या. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आमच्या निरीक्षकांनी निवडलेला आहे आणि संघाचं नाव आहे चौथा हिरवा दिवा कोळीवाडा. आणि स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साहिल नाईक. कृत केली गेलेली ट्रॉफी आपण बघतो. जयदास जिमाळी वितरित करतात. इथे खेळाडूचं नाव आहे साहिल नाईक आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एसके या बक्षिसाचा इथे स्वीकार करत आहेत. यानंतर आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अर्थात बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट या व्यक्तिगत बक्षिसाकडे वळणार आहोत. ही स्पर्धा म्हटली तर माणकोलीची क्रीडानगरी आपल्याला आठवते आणि श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी म्हटली की विकेट फलंदाजांसाठी नंदनवन ठरत असते. इथे अनेक फलंदाज बहरलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील आपण इथे अनाऊन्स करत आहोत. या स्पर्धेत मोनिश पाटील की ज्याने या अगोदर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बक्षीस उत्कृष्ट फायनलचा सामनावीर म्हणून बक्षीस मिळवलेले आहे. त्या मोनिशने 77 धावा धावपलकोर जोडलेले आपण पाहिले होते व्यक्तिगतरित्या. परंतु स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकातील उत्कृष्ट फलंदाज अर्थात बेस्ट बॅटर ऑफ द ट्रॉफी संघाचं नाव आहे काळीराम स्मृती गोठेकर ब आणि खेळाडूचं नाव आहे ज्याने 80 धावा या संपूर्ण स्पर्धेमधून कुठून काढल्या. खेळाडू आहेत गणेश डिंगोरे. जोरदार टाया. त्यांचे मित्र आलेले आहेत सन्माननीय सुनीलजी माई साहेब यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस इथे वितरित केलं जातं. रोख रक्कम आणि त्याचबरोबर मानाची सन्मानाची ट्रॉफी इथे देत असताना त्याचबरोबर V8 स्पोर्ट्सच्या वतीने अर्थात निहार रवींद्र म्हात्रे यांच्या वतीने V8 ची अत्यंत आकर्षक बॅट इथे आलेली आहे या उत्कृष्ट फलंदाजासाठी. ही बॅट यानंतर खेळताना तुम्ही वापरा आणि अधिकाधिक धावा बनवा. अरुणदादा केणी यांच्या शुभ हस्ते इथे या बॅटचं वितरण केलं गेलेलं आहे. यानंतर आपण सांघिक बक्षिसांकडे वळणार आहोत. या स्पर्धेमध्ये अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे 6 दिवस रेग्युलरचे लॉट चालले त्यामुळे 6 दिवसांसाठी 6 विजेते आपण निवडलेले आहेत. या स्पर्धेतील सांघिक बक्षिसातील सगळ्यात शेवटचं बक्षीस अर्थात क्रमांक 6 बक्षीस इथे आपल्याला वितरित करायचं आहे आणि स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकातील क्रमांक 6 मानकरी ठरलेले आहेत महापोली स्पोर्ट्स महापोली. संपूर्ण संघाला विनंती आहे आपण या आणि या बक्षिसाचा स्वीकार करा. रोख रक्कम आणि त्याचबरोबर मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकाची ट्रॉफी की जी क्रिस्टल आहे इथे दिली जाते. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचं त्याचबरोबर संपूर्ण संघाचं कौतुक. यानंतर आपण जाणार आहोत या स्पर्धेतील क्रमांक 5
विजेत्या संघाकडे. या स्पर्धेत ज्यांचा खेळ अत्यंत चांगला राहिला, खरं तर इतकी मोठी स्पर्धा खेळत असताना ज्याने चांगली कामगिरी केली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणाच्या जीवावर, या स्पर्धेमध्ये ते बक्षीस पात्र ठरलेले आहेत. क्रमांक 5 चे विजेते आहेत जय पारदेव, हर्षद 11 गोवे. विनंती असेल जोरदार टाळ्या गोवे. मयूरजी भोईर उद्योजक टेंबवली यांच्या शुभ हस्ते इथे बक्षिसाचं वितरण केलं जात आहे. जय पारदेव हर्षित 11 गोवे या संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांची कामगिरी चमकदार राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मान्यवरांचे आभार, खेळाडूंचं कौतुक. पुन्हा एकदा आपण सांघिक बक्षिसाकडे जातो. क्रमांक 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलेल्या संघाची अनाउन्समेंट आम्ही करत आहोत. या स्पर्धेत गेली 3 वर्षे जो संघ सहभाग नोंदवत आहे, गुणात्मक क्रिकेट या स्पर्धेमध्ये ज्याने आतापर्यंत आपल्याला दाखवलेला आहे, शहापूर क्रिकेटची महासत्ता ओळखला जाणारा संघ, अर्थात स्वर्गीय काळीराम स्मृती या नावाने इथे खेळला आणि स्वर्गीय काळीराम स्मृती गोठेकर ब ठरलेत. या स्पर्धेतील क्रमांक 4 मानकरी, जोरदार टाळ्या गोठेकर ब साठी. विनंती असेल पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण या. क्रमांक 3 मानकरी, जोरदार टाळ्या. स्पर्धेतील उपविजेत्या संघाची अनाउन्समेंट करणार आहोत. या स्पर्धेमध्ये अनेक फेरबदल झालेले आपण पाहिले. अनेकदा या संघाला असं सगळ्या प्रेक्षकांना वाटत होतं की या संघाचं आव्हान इथे संपुष्टात येतं की काय. अनेकांनी खरं तर आपली बोटं तोंडात टाकली होती, हृदयाचे ठोके वाढले होते. परंतु या सगळ्या आव्हानांना पेलत असताना या स्पर्धेतील अर्थात स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकात ज्यांची कामगिरी अत्यंत चांगली बहरली, चांगलं क्रिकेट त्याने इथे अत्यंत योग्य पद्धतीने दाखवलं. संघ आहे गावदेवी धोंडा वडवली या स्पर्धेतील उपविजेता संघ, जोरदार टाळ्या. पूर्ण 60 संघांमध्ये जर आपण प्राबल्य बघितलं, नावाचा विचार केला, तर गावदेवी धोंडा उडवलीकडे कोणाचं लक्षही गेलं नसेल. मला खरं तर रामायणातील तो प्रसंग आठवतो जिथे हनुमंताला प्रत्येकाने खरं तर त्या लंकेमध्ये रावण माकड समजलं होतं, परंतु त्याच माकडाने लंका जाळली, त्याच पद्धतीचं प्रदर्शन गावदेवी धोंडा उडवली. तर जोरदार टाळ्या.
आपण या स्पर्धेतील सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस व्यक्तिगत स्वरूपातील त्या बक्षिसाकडे वळत आहोत. प्रत्येकाच्या नजरा निश्चितच मालिकावीर या बक्षिसाकडे लागलेल्या असतात आणि मालिकावीर बक्षिसाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर बक्षिसाच्या स्वरूपामध्ये भरघोस अशा पद्धतीची रोख रक्कम आणि एक अत्यंत आकर्षक क्रिस्टल अशा पद्धतीची ट्रॉफी इथे देण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये अनेकाने अत्यंत चांगली कामगिरी केली, कोणाची गोलंदाजी बहरली, कोणी फलंदाजी फार चांगली केली आणि मालिकावीर हे असं बक्षीस आहे जे मिळवण्यासाठी तुम्हाला ऑलराऊंडर परफॉर्मन्स द्यावा लागतो, अष्टपैलू तो तुमचं सिद्ध करावं लागतं. आणि या स्पर्धेतील अर्थात स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषकातील मालिकावीर खेळाडू, एनी गेस? वन्स अगेन, एनी वन एल्स? ओनली वन मोनीश पाटील. या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज, मॅन फ्रॉम आर के बिल्डर्स डेंबवली, मोनीश पाटील इज द मॅन ऑफ द सिरीज. हाव अभिग विजेते पदाकडे आणि त्या बक्षीस वितरणाकडे आपण वळत आहोत. या स्पर्धेतील महानतीम सामना आपण प्रत्येक जणांनी अनुभवला आणि टेंबवलीचं नाव उंच करण्याचा काम केलं. असे दोन खेळाडू रॉबिन घरत आणि केशव मडवी या दोन खेळाडूंना आर के बिल्डर्स टेंबवलीच्या वतीने अर्थात टेंबवली संघाच्या वतीने इथे भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते. आणि या स्पर्धेचं टायटल अर्थात स्वर्गीय कबीर निर्मळ स्मृती चषक आणि याचमुळे स्वर्गीय कबीर निर्मळ केनी यांनाही या निमित्ताने आपण श्रद्धांजली इथे देत आहोत. विनंती असेल 2 मिनिटांची आपली शांतता अत्यंत महत्वाची आहे. आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभे राहूया. श्रद्धांजली सुरू. ओम शांती शांती शांती. जोरदार ताळ्या होत्या. हे फेप हे फेप गणपती बाप्पा. Champ